आपण यांना प्रत्येक ठिकाणी कृतज्ञ राहिलं ना तर सुखी व्हाल, लक्षात ठेवा. हे हा जो कृतज्ञता वर्ड आहे ना, हा आयुष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल. कंपनीमध्ये गेल्यानंतर परवाच माझ्याकडे एक माणूस आला होता, आपलाच नामधारक. मला आहे ना कंटाळा आला आहे कंपनीचा, मला जॉब सोडायचा आहे. म्हटलं का कंटाळायचं? नाही, इकडे जायला लागतं, तिकडे जायला लागतं, इथे जायला लागतं. म्हटलं मग काय जायला पाहिजे ना, जायला लागतं मग जा. नाही, काय तर कंटाळा आला आहे, ही किटकिट आहे, कटकट आहे. म्हटलं अरे बाबा कटकट म्हणू नकोस, आज लोकांना जॉब मिळत नाही आहेत. आज लाखो इंजिनियर्स रिकामे बसले आहेत घरी आणि 15,000 आणि 20,000 नोकरी शोधत आहेत, आणि तुला जॉब मिळाला त्याला कटकट म्हणू नको. कटकट म्हटली की कृतज्ञता गेली. कटकट म्हणण्यापेक्षा कृतज्ञता राहा, कृतज्ञ राहा आणि नवीन जॉब शोध पाहिजे तर. पण आहे त्याच्याबद्दल कटकट म्हणू नकोस. आपल्याला आहे ना, आहे तो जॉब आपल्याला आवडत नाही, कधीच आवडत नाही. बघा, कंटाळा आलेला असतो. ज्याला फिरायला मिळतं तो पण कंटाळतो, किती फिरायचो. आणि जो बसलेला असतो तो म्हणतो मला फिरायला मिळत नाही. म्हणजे कोणच सुखी नाही, कोणच सुखी नसते, हे बघितलं मी. म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा मला एक बाई भेटली, तिला मस्तपैकी वर्क फ्रॉम होम मिळालं काम करायला. वर्क फ्रॉम होम म्हणजे पद्धत आहे, तर वर्क फ्रॉम होम मिळालं म्हणजे एवढी खुश झाली होती. काही महिन्यानंतर म्हणजे कंटाळा असत, घरीच बसायला लागतं, बाहेर जायलाच मिळत नाही. हो, म्हटलं ज्यांना मिळत नाही ते म्हणतात मला वर्क फ्रॉम होम मिळत नाही, ज्यांना मिळतं ते म्हणतात. शेवटी माणूस सुखी राहत नाही. का सुखी राहत नाही? कारण जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता नाही. म्हणून मी सांगितलं, वस्तूबद्दल पण कृतज्ञता ठेवा. वस्तूबद्दल घरामध्ये जे काही आहे त्याला डबडा म्हणू नका. टी व्ही जो जुना आहे ना त्याला डबडा म्हणू नका, नवीन घ्या नक्की. पण ज्यांनी तुला इतके दिवस सर्व्हिस दिली त्याला तू डबडा म्हणू नकोस. एवढं तरी करता येईल ना आपल्याला. मला आमच्या सुभेदार, जे प्रदीप सुभेदार म्हणून आपले अध्यक्ष होते पूर्वी, त्यांच्या मुलींनी परवा मला एक गोष्ट सांगितली. तिने जेव्हा घर सोडलं आपलं, कारण ती दुसऱ्या स्टेटमध्ये गेली, तर सोडताना तिने त्या वास्तूमध्ये प्रार्थना म्हटली आणि म्हटलं काय, ही वास्तू ज्यांच्याकडे चालली आहे त्यांना पण आमच्या सगळं सुखी ठेव, असं सद्गुरूजवळ तिने प्रार्थना केली. म्हणजे वास्तूबद्दल पण कृतज्ञता दाखवली आणि वास्तूमध्ये जे येणार आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवली, त्यांना पण सुखी होते, ते पण बलं होते. खूप आवडलं, खूप आवडलं. म्हणून वस्तूचं पण महात्म्य आहे, वस्तूचं पण सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. वस्तूचं सामर्थ्य किती आहे एक गोष्ट सांगतो. मध्ये मध्ये गोष्टी सांगितली की बरं वाटतं. एका गुरुनी आपल्या शिष्याला सांगितलं, नाही एक गुरु घरी बसला होता, इतक्यात एक शिष्य आला. आतमध्ये येताना चप्पल काढायला लागते, त्यांनी चप्पल तिथे काढली आणि आतमध्ये आला. आतमध्ये येऊन सद्गुरूकडे बसला. सद्गुरूंकडे कोणी गेस्ट आले होते. सद्गुरूंनी त्याला हळूच सांगितलं, बेटा जरा जाऊन तिथे चपलेची आणि दरवाज्याची माफी मागून ये. काय सांगितलं? चपलेची आणि त्या दरवाज्याची माफी मागून ये. तो बिचारा गेला, माफी मागितलं, परत आला. ते पाहुणे होते ते बघायला लागले, अरे चपलेची माफी हे काय नवीन. तर त्यांनी त्याला विचारलं, हे काय चपलेची माफी? नाही, तो जेव्हा आतमध्ये आला ना त्यांनी चप्पल फेकून दिली, दरवाजा आपटला आणि आतमध्ये आला, म्हणून मी त्याला माफी मागायला लावली. अहो पण ती निर्जीव वस्तू आहे, त्याच्या कशाला माफी मागायची? तो म्हणतो निर्जीव वस्तू आहे ना, मग राग त्याच्यामध्ये का दाखवला? त्यांनी राग जर त्याच्यावर काढू शकतो, दरवाज्यावर आणि याच्यावर, मग माफी पण मागू शकतो. सिम्पल लॉजिक, लॉजिक छान आहे ना. दरवाज्याला जर लाद मारू शकतो तर त्याची माफी पण मागू शकतो ना, राग कशाला काढतो त्याच्यावर? तरीसुद्धा ते पाहुणे चिकट. ते बोलले, पण त्यांना काय समजणार आहे, त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे? त्यांनी तुम्ही समजा माफी मागितली, त्यांना काय फरक पडणार आहे? तेव्हा जे वाक्य सांगितलं ते लक्षात ठेव. तेव्हा गुरुंनी सांगितलं, त्यांच्यावर काय परिणाम होणार मी बघत नाही आहे, मला माझ्या शिष्याला घडवायचं आहे, मला दरवाज्याला घडवायचं नाही आहे, मला माझ्या शिष्याला घडवायचं आहे.
त्याला दाखवून द्यायचं आहे की वस्तूला पण माफी, म्हणजे वस्तूची पण कृतज्ञता व्यक्त कर, प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता व्यक्त कर, हे मला त्याला धडा द्यायचं आहे. म्हणून मी त्याला पाठवला. किती सुंदर गोष्ट आहे. याच्यातनं समजून घ्यायचं की जी वस्तू असू दे ना तर काही असू दे, त्याच्याबद्दल सतत कृतज्ञ राहिलं पाहिजे. कृतज्ञ ही एक सवय लावली, वे ऑफ लाईफ मी सांगितलं. कृतज्ञतेने स्मरण हे आपलं वे ऑफ लाईफ, लाईफस्टाईल. आजची लाईफस्टाईल काय? पिझ्झा खाणं, काय म्हणतात त्याला, फास्ट फूड खाणं, हे सगळी आपली लाईफस्टाईल झालेली आहे. पॅन्टी फाटलेला घालणं, जेवढी फाटली जास्त तेवढी किंमत जास्त, हे आणि मला मला वाटलं स्वस्त तरी असेल. आम्ही आपले बिचारे गरीब, आम्हाला काय माहीत. मी त्यांना विचारलं की हे असं फाटले बिटलेलं असं स्वस्तात मिळतं का? नाही तर आमच्या पण जीन फाटलेलं देऊन टाकतो. ते थोडेसे रफू करून विकले की झालं ना काम. तर नाही नाही, ते सगळ्यात महाग असतात म्हणे. म्हणजे काय, दरिद्रीपणाचं लक्षण आहे. आपण सांगतो ना, हे दरिद्रीपणाचं लक्षण आहे. या फाटलेल्या पॅन्टी घालणं आणि मिरवणं हे दरिद्रीपणाचं लक्षण आहे. म्हणून एक लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक प्रत्येकाबद्दल कृतज्ञतेने स्मरण करत राहिलं पाहिजे. हेच सद्गुरूंचं आपल्याला ज्ञान आहे. लक्षात ठेवा, सतत राहा, सत शुभचिंतन करा. शुभचिंतन करा म्हणजे काय? सतत कृतज्ञ राहा आणि हेच शुभचिंतन आहे. लक्षात ठेवा, कृतज्ञतेने राहणं म्हणजे शुभचिंतन आहे. प्रत्येकाबद्दल म्हणा, काही लोकांमध्ये दोष जास्त असतील, गुण कमी असतील, पण काहीतरी असतील. काही लोकांमध्ये गुण जास्त असतील, दोष कमी असतील. प्रत्येकाला जवळ घ्या, प्रत्येकाला जवळ घ्या, प्रत्येकाला तुम्ही एन्करेज करा. ज्याच्या जे आहे त्याला, ज्याच्याकडे जो गुण आहे तो एन्करेज कर आणि त्याच्याकडनं ते कार्य करून घे. सद्गुरूंनी तेच केलं. सद्गुरूंना गरिबापासून ते श्रीमंतापणे सगळे लोक होते, पण उमेश पांगमकडनं काय काम काढून घ्यायचं आणि एकदम गरीबातल्या गरीबा माणसाकडनं काय काम काढून ते सद्गुरूनं समजलं. म्हणून सद्गुरू यशस्वी झाले. आज एवढे लाखो लोक सद्गुरूंकडे काय झाले, आज लाखो लोक शिष्य होत आहेत. ते म्हण त्यांनी सद्गुरूंना बघितलं पण नाही. काय मग काय आकर्षण आहे बघा, आकर्षण किती आहे. म्हणजे पाहून तुम्ही एक वेळ जवळ जाऊ शकतात, अट्रॅक्ट होऊ शकतात, पण आज नसताना पण अट्रॅक्ट होतात. म्हणजे बघा, म्हणजे देहधारी नसताना सुद्धा सद्गुरूंकडे आकर्षित होतात, याला कारण काय? कारण सद्गुरू सगळ्यांचं कृतज्ञतेने स्मरण स्वतः पण करायचे. एक वन वे नव्हता तो, तुमचं तिथे कृत असं नाही, टू वे होता. तिथून पण कृतज्ञतेने स्मरण करत राहायचे सद्गुरू सतत. म्हणून मी एकदा एक गोष्ट सांगितली होती. रामाकडे एकदा नारद मुनी गेले होते, श्रीरामाकडे. तर श्रीरामांना विचारलं, त्यांची डायरी पडली होती. डायरी मी तेव्हाच्या काळी काय असेल ते गोष्ट आहे, ते समजून घ्यायची. तर डायरीमध्ये नावं लिहिली होती, तर नारद मुनीच ते. त्यांनी सगळं बघितलं, हनुमानाचं नाव नाही झालं, त्याला काय ते मिळालं. काही लोक असं शोधतच असतं कुठे काय मिळतं का, ते जाऊन दुसरीकडे लावालावी करायला त्यांना आवडतं. नारद मुनी जरा हाय लेवलचे लावालावी करत होते. त्यांनी जाऊन हनुमानाला सांगितलं, बघ रे तू एवढं ते राम राम म्हणतो, इथे राम तिथे राम म्हणतो, पण त्यात काय राम नाही. लक्षात ठेव, तुझं नाव पण त्या डायरीमध्ये नाही आहे. हनुमान काय पक्का शिष्य, तो ह्याला काय ऐकतो. त्यांनी सांगितलं, त्यांच्याकडे अजून एक लहान डायरी आहे, ती त्यांनी तुला दाखवली नाही आहे, ती डायरी जाऊन बघ. चालला नारद मुनी परत तिकडे. त्याच्याकडे गेल्यानंतर रामाला विचारलं की ती डायरी काढ बाहेर, छोटी डायरी कुठली ती बाहेर का. रामाला कळलं, ह्याला कळलेलं आहे आपली डायरी. मग त्याने काढून दिली, त्याच्यामध्ये हनुमानाचं नाव होतं. मग त्याने विचारलं, दोन डायऱ्या कसल्या. मग श्रीरामाने जे सांगितलं, काय सांगितलं, जे माझं स्मरण करतात त्यांची ती मोठी डायरी, आणि ज्यांचं मी स्मरण करतो ती छोटी डायरी. म्हणजे तुम्ही सतत सद्गुरूंचं स्मरण करतातच, सद्गुरूंच तुमचं स्मरण करतातच, पण सद्गुरूंच्या हृदयाला जवळ कोण जातं,
कोण जातं, ज्याचं स्मरण सद्गुरु करतात, तेवढी लेवल आपली गेली पाहिजे. आपली लेवल किती व्हायला पाहिजे की आपण सद्गुरूंच्या सद्गुरूंनी आत्मस्मरण करावं एवढी आपली लेवल गेली पाहिजे. म्हणून कृतज्ञता हा सगळीकडे एक सूत्र आहे. लक्षात ठेवा, हे सूत्र आपण सोडता कामा नये कुठेच. मग ते कंपनीमध्ये असू दे, जॉबला असू दे, बिझनेसमध्ये असू दे, बिझनेसमध्ये असू दे ना, तर कुठेही असू दे, कृतज्ञता हे सूत्र सोडू नका कुठेच. जॉबला कटकट म्हणू नका, कटकट केली की जॉब जाईल, गेल्यानंतर त्याची किंमत कळेल. नेहमी आपल्याला गेल्यानंतर किंमत पळते, म्हणून आपण गेल्यानंतर श्रद्धांजली वाहतो. पहिल्यांदा पहिल्यांदा गोड बोलत नाही त्याच्याबद्दल चांगलं काहीच, गेल्यानंतर सगळे विचार करतो आणि याच्याकडे चांगलं होतं काहीतरी, मग बोलून दाखवतो. म्हणून सतत लक्षात ठेवा की जो आहे ना तोपर्यंत त्याचं गुण गा, त्याला जवळ घ्या, त्याला मोठं करा. म्हणून कृतज्ञता हे सूत्र कुठे सोडू नका. बिझनेसमध्ये आता थोडक्यात सांगतो, पण वेळ वाढत चालला आहे, कृतज्ञता बिझनेसमध्ये खूप उपयोगी पडेल. इथे बसलेले आहेत आपले बिझनेसमन, फोटोग्राफर बसले, सिनेमा फोटोग्राफर बसलेले आहेत, मोठा सिनेमा फोटोग्राफर इथे बसलेला आहे, मडकईकर, ज्याला मोठा अवॉर्ड मिळालेला आहे फोटोग्राफीमध्ये. सतत काय करायचं, सतत काय करायचं, आपल्या सहवासामध्ये आपल्या याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणूस, मग तो लाईटमन असू दे, नाही तर येणारा प्यून असू दे, किंवा बाहेर शिपाई असू दे, किंवा मोठा डायरेक्टर असू दे, कस्टमर असू दे, प्रत्येकाला एकच म्हणायचं, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची मनातून. आणि कृतज्ञता व्यक्त कशी करायची, देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याचं भरभराट होऊ दे. हे थोडंसं वाक्य बदलायचं कधी कधी, बिझनेसमध्ये भरभराट शब्द वापरायचा. एरवी आपण काय म्हणतो, देवायचा संसार सुखाचा कर, हे आपलं तीन स्टँडर्ड वाक्य आहेत. पण एखादं वाक्य ॲड केलं तर काय बिघडत नाही. ज्यांच्याकडे बिझनेसमनसाठी असतं त्याची भरभराट म्हणायची. तू लोकांची भरभराट म्हणता म्हणता तुझी भरभराट कधी होईल समजणारच नाही तुला. तुला आयुष्यात घबराट येणार नाही, तुला भरभराटच होत राहील, लक्षात ठेव. म्हणून आपल्या सहवास बिझनेसमन कस्टमर्स आल्यानंतर कंटाळून जाऊ नको. म्हणून काही काही दुकानवाले मी बघितले, बंद केलेलं दुकान पण उघडतात, कारण गिराईक आलं एवढा आनंद असतो त्यांना. आलं म्हणजे काय, ते दरवाजा उघडून पुन्हा घेतात. आणि आपला मराठी माणूस असेल तर सगळ्यांना म्हणत नाही, पण आपली एक म्हणण्याची पद्धत आहे, बंद झालं दुकान आता उद्या या, म्हणजे काय कृतज्ञता नाही. अरे आला म्हणजे देव आला आपल्याकडे. एरवी लिहून ठेवलेलं असणार मोठं, काय कस्टमर इज किंग, कस्टमर इज गॉड, महात्मा गांधीचं वाक्य लिहून ठेवलेलं. पण ते वाक्य तिकडे लिहायचं असतं. आपण काय, कस्टमरला आला की कष्ट कर आणि मर म्हणजे कस्टमर. आपल्या बऱ्याच ऑफिसमध्ये, मी असं गव्हर्नमेंट म्हणत नाही, उगीच लोकांना वाईट वाटेल, सगळ्याच ऑफिसमध्ये तसंच असतं. ऑफिसमध्ये लिहिलेलं असतं इथे कचरा करू नये म्हणून, खालीच कचरा असतो, नोट लावलेली आहे इथे कचरा करू नये, खाली कचरा असतो. असो, सांगायचं मतलब असं आहे की बिझनेसमध्ये असू दे, नोकरीमध्ये असू दे, जी नोकरी करतोयस ना त्या मालकाचं सतत कृतज्ञतेने स्मरण कर, देवायचं भलं कर, देवायची भरभराट होऊ दे, त्याची भरभराट जेवढी होईल तेवढी तुझी होईल. सतत कंपनीला गेल्यानंतर नमस्कार कर पाहिजे, तर देवाला नमस्कार करतो ना, देव जाताना टेम्पल दिसलं की हे करतो आपण, ते पण असं करायचं म्हणून शिकवलंय लहानपणी, असं केलं की नाही तो चिडेल बिडेल म्हणून करतो आपण, घाबरून करतो, ते काय मनापासून काय करत नाही. पण कंपनी आली ना असं कर, ती सगळ्यात तुझा देव आहे, ती लक्षात ठेव. कंपनीला देव म्हणून पूजा, कंपनीचा डायरेक्टरला शिव्या देऊ नका. आपण आपल्या बॉसला शिव्या देत बसतो, ह्याला काय कळत नाही, त्याला असला तो तसला तो, अरे तो बॉस झाला त्याला कळतं म्हणून झाला आहे, आणि तुला कळत नाही म्हणून तू तिथे आहेस, हे लक्षात ठेवायचं. सगळं आम्हालाच कळतं, त्याला काय कळत नाही. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे, बिझनेस असू दे, सतत बिझनेसमधनी सुद्धा आपल्या खाली जे काम करतात प्रत्येकाबद्दल मनापासून स्मरण करायचं कृतज्ञतेने, प्रत्येकाचं भलं होऊ दे म्हणायचं.
आणि भलं करायचं पण, दोन्ही केलं पाहिजे. नुसतं भलं होऊ दे म्हणायचं आणि पगार द्यायचा नाही, तसं नाही होत. भलं कृतीमध्ये पण दिसलं पाहिजे. सप्लायर्स, बिझनेसमध्ये सप्लायर्स असतात, त्यांना टायमामध्ये पेमेंट न देणं म्हणजे त्या फायनान्शियल माणसाचं मोठं कर्तृत्व असतं. कारण जेवढा पैसा लेट द्याल, 3 महिन्यात द्यायचा असेल तर 9 महिन्यांनी पैसे देणार त्याला. हे व्हेंडर्स बिचारे गरीब असतात, 9 महिन्यांनी देणार आणि मग जाऊन भाव खाणार एम डीकडे, मी कसा पैसा वाचवला. तेवढे इंटरेस्ट मिळतं, तेवढं वर्किंग कॅपिटल मिळतं. बिझनेसला कॅपिटल लागतं ना, तर हे कॅपिटल त्याच्या जीवावर, त्याला 9 महिने द्यायचे नाही पगार. खरं म्हणजे गव्हर्नमेंटने ते केलं पाहिजे, 3 महिन्यात दिलंच पाहिजे, नाही तर जेल, असं केलं पाहिजे. पण आता गव्हर्नमेंट कधी करेल माहीत नाही, कारण हे मोठ्या मोठ्या लोकांचं करणं कठीण असतं. पण हे सगळ्या कंपन्या असं करत असतात आणि त्यांचे फायनान्शियल मॅनेजर असतात, ते त्याच्यामध्येच मोठं दाखवतात की आम्ही याला 9-9 महिने देत नाही. आणि ते बिचारे जाणार कुठे, कारण मोठ्या कंपन्या असतात, ऑर्डर पाहिजे असतं. याला कृतज्ञता म्हणत नाही, टायमात पेमेंट केलं पाहिजे तर ती कृतज्ञता. टाटा ग्रुप, मी टाटाशी डील केलेलं म्हणून सांगतो, ज्या दिवशी परचेस ऑर्डरमध्ये पेमेंट द्यायचा दिवस असतो त्या दिवशी ॲटोमॅटिक चेक बाहेर येतो, ॲटोमॅटिक. तिथे कोणाच्याही मागे जाऊन 10% 20% द्यायला लागत नाही, ॲटोमॅटिक चेक बाहेर येतो. दॅट इज अ सिस्टम, कॉम्प्युटरमधनं चेक्स बाहेर येतात. आणि बरोबर त्या दिवशी जर ओके असेल, माल ओके असेल, तर त्या दिवशी चेक बाहेर येणार. असं जर काम केलं ना तर ही कृतज्ञता आहे, नाही तर नुसतं कृतज्ञ आहे म्हणून नाही चालणार. कृतज्ञ हे तुमच्या वृत्तीतनं, कृतीतनं आणि उक्तीतनं दिसलं पाहिजे, तर ते कृतज्ञ. नाही तर मी कृतज्ञ आहे, नमस्कार करायचा आणि मग आतमध्ये सुरू असतं, याची वाट कशी लावायची, असला उपयोग नाही. कृतज्ञता ही सगळ्यात दिसली पाहिजे, तुमच्या बोलण्यात, वागण्यात. इच्छा पण करायची, देवायचं भलं होऊ दे, देवायची भरभराट होऊ दे. म्हणून आजपासून लक्षात ठेवा, कंपनीत जाताना सकाळी उठल्यानंतर ही साधना करा. पहिल्यांदा आपल्या बॉसचं कृतज्ञ, आपल्या सहकाऱ्यांचं कृतज्ञ, आपल्या सबॉर्डिनेट्सचं कर्तृत्व, सगळ्यांबद्दल कृतज्ञता. कंपनीच्या ओनरबद्दल कृतज्ञता, कंपनीबद्दल कृतज्ञता. आणि म्हणायचं, देवा कंपनीची भरभराट होऊ दे, माझ्या बॉसची भरभराट होऊ दे, बॉसचं भलं होऊ दे, त्याचा संसार सुखाचा होऊ दे, असं मनापासून म्हणायला सुरुवात करा. हेच बिझनेसमधनी आपल्या कस्टमर्सबद्दल, व्हेंडर्सबद्दल, एम्प्लॉईजबद्दल करायला सुरुवात करा. कंपनीची भरभराट होती की नाही बघा. आता ह्याच्याबरोबर सगळे प्रयत्न करणं सगळं आलंच, नाही तर नुसतं हे करत बसाल. प्रयत्न, कष्ट, हे सगळ्या गोष्टी पाहिजेच. क्वालिटी, आता फोटोग्राफीची क्वालिटी याला महत्त्व आहे, नाही तर नुसतं कृतज्ञ म्हणून त्याला काही कोण घेणार नाही. मिळेल, लहानसहान कामं मिळतील. मोठी कामं पाहिजे असेल तर आपली योग्यता पण वाढवली पाहिजे. कृतज्ञता आणि योग्यता दोन्ही जेव्हा वाढेल ना, तेव्हा तो मोठा होईल, लक्षात ठेवा. नुसतं कृतज्ञतेने मोठे होणार नाही, कृतज्ञतेने मोठे व्हाल, चांगले राहाल, पण कृतज्ञता आणि योग्यता आणि नम्रता, या 3 गोष्टी. म्हणजे कृतज्ञता म्हणजे नम्रता आलीच, कृतज्ञतेने नम्रता येतेच. या 3 गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये भरभराट सगळीकडे, कुठेही जा भरभराट. हा विषय खूप मोठा आहे, खूप मोठा म्हणजे आणि माझा सगळ्यात आवडता विषय का सांगा, ह्याच्यावर मी खूप चिंतन केलं. सद्गुरूंनी या कृतज्ञतेला का महत्त्व दिलं याच्यावर मी खूप चिंतन केलं, खूप ऑब्झर्वेशन्स केली, आणि त्याच्यातनं मी आज जे बोलतो ते मी त्याच्यातनं बोलतो, कुठेही लिहिलेलं नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा की शेवटी मी काय म्हटलं, विसर. हा विसर शब्द आहे ना, तो आता आठवमध्ये परिवर्तन करूया. म्हणून जो आहे त्याचा विसर तिथे चेंज करून जो आहे त्याचा आठव, जे आहे त्याचा आठव, हे जर आपण सुरू केलं. आणि खरं म्हणजे काय माहिती आहे, जो आहे त्याचा विसर म्हणजे भवरोग असं परमार्थामध्ये म्हणतात, मी जास्त त्याच्यावर बोलत नाही, पण जो आहे त्याचा विसर म्हणजे भवरोग, जे आहे त्याचा विसर म्हणजे मानसिक रोग, आणि ज्याच्यामुळे आहे त्याचा विसर म्हणजे शारीरिक रोग. काय ते सांगतो, जो आहे त्याचा विसर म्हणजे भवरोग सगळ्यांना माहीत झालेला आहे, आता निदान शब्दांनी माहीत आहे.
की परमेश्वराचा विसर सतत पडणं म्हणजे आपल्याला भवरोग झालेला आहे, म्हणजे त्याचा आठव करणं म्हणजेच म्हणजेच परमार्थ, आणि विसर म्हणजेच आपलं आज घडलेलं आहे. म्हणून परमेश्वराचा विसर म्हणजेच भवरोग, जे आहे त्याचा विसर म्हणजे मानसिक रोग. म्हणजे आपल्याकडे सतत मानसिक रोग म्हणजे काय, आपल्याला सतत चिंता असते. काय चिंता म्हणण्यापेक्षा सतत हवेपणाचा ध्यास असतो. काहीतरी अजून मिळालं पाहिजे हवेपणाकडे, हा विसर पडला आहे ना. भवरोगामध्ये आहे त्याचा विसर पडल्यामुळे इथे सगळीकडे आहे त्याचा विसर असतो. म्हणून आपल्याकडे जे जे आहे त्याचा विसर आणि नाही त्याचा हव्यास, हा मानसिक रोग आहे. सतत नाही त्याचा हव्यास, हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, म्हणून मानसिक रोग होतात. का होतात? हव्यासामुळे होतात, हवेपणामुळे होतात. म्हणून हव्यास हाच मानसिक रोग आहे. त्याच्यातनं डिप्रेशनमध्ये जातात, त्याच्यातनं सगळं काही होत असतं. आणि ज्याच्यामुळे आहे शरीर, त्याचं विसर असल्यामुळे शारीरिक रोग पण होतात. म्हणजे भवरोगामध्ये मानसिक रोग, मानसिक रोगामध्ये शारीरिक रोग. शरीराकडे आपण लक्ष देत नाही म्हणजे शरीराचा विसर. शरीर हे आपल्याला दिलं एवढं मोठं, त्याचा आपल्याला कृतज्ञता नाही आहे, त्याचा विसर आहे. म्हणून शरीराकडे आपण दुर्लक्ष करतो. शरीराचा विसर म्हणजे शरीराकडे दुर्लक्ष, शरीराची काळजी आपण घेत नाही, व्यसन करतो. हे सगळ्या गोष्टी आपण करतो का? शरीराची आपण विसर आहे आपल्याला. म्हणून या सर्वांचा आठव ठेवणं म्हणजे शरीराची काळजी घेणं, म्हणजे शरीराचा आठव म्हणजे शरीराची कृतज्ञता. मानसिक रोग म्हणजे हव्यास हा कसा पाहिजे? समाधानाच्या अधिष्ठानावर महत्त्वाकांक्षा पाहिजे, मग मानसिक रोग होणार नाही. सतत समाधानी आहे ना, समाधानी नाहीसाठी प्रयत्न, नाहीसाठी प्रयत्न, पण आहे तरी समाधानी. ह्या फाउंडेशनवर जो तुम्ही जगला ना, कायम समाधानी, नाहीतर कायम असमाधानी. कारण ते मिळेपर्यंत असमाधान, मला ते मिळाल्यानंतर मी सुखी होईन, मग ते मिळेपर्यंत असमाधान, दुःखी. ते मिळाल्यानंतर थोडे दिवस खुश, पुन्हा ते पुढलं पाहिजे, मग ते मिळेपर्यंत पुन्हा दुःखी. म्हणजे आयुष्यभर मध्ये मध्ये सुखी, कायम दुःखी. पण हेच जर आहे त्याच्याबद्दल मी समाधानी आहे, देवाची मी कृतज्ञता व्यक्त करतो. देवा तू मला खूप दिलंयस, तेव्हा मला खूप दिलंय, मी खूप कृतज्ञ आहे, असं म्हणत म्हणत जे नाही त्याच्यासाठी प्रयत्न करत राहायचं, म्हणजे सतत समाधानी. आणि समाधानी राहिलं की त्याचं बळ आहे, कृतज्ञतेचं बळ. कृतज्ञता ही शक्ती आहे. कृतज्ञतेचं बळ तुमची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून आहे त्याची जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा आहेचं बळ म्हणजेच कृतज्ञतेची शक्ती म्हणजेच कृतज्ञतेचं बळ तुम्हाला महत्त्वाकांक्षेला ते बळ देतं. म्हणून तुमच्या महत्त्वाकांक्षासुद्धा पूर्ण होतात. कधी? कृतज्ञतेचं बळ पाहिजे. म्हणून कृतज्ञतेची शक्ती तुमच्या महत्त्वाकांक्षेला बळ देते, हे लक्षात ठेवा. हे मी एक सांगितलं. दुसरं काय सांगितलं? आहे त्याची कृतज्ञता व्यक्त केली की नाही ते सगळं तुझ्याकडे येणार. बघ, लक्षात घ्या. फक्त कृतज्ञ राहा, प्रयत्न करा, कृतज्ञ राहा, प्रयत्न करा, सगळं काही तुमच्याकडे येईल. हे लक्षात ठेवा, सगळं काही तुमच्याकडे येईल. म्हणून विसर म्हणजे कृतज्ञ आणि आठव म्हणजे कृतज्ञ, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कृतज्ञता हा मोठा विषय आहे. पण मी एका वाक्यात काल सांगितलं, कृतज्ञता ही भक्ती आहे, कृतज्ञता ही शक्ती आहे, कृतज्ञता ही युक्ती आहे, कृतज्ञता हे शहाणपण आहे, कृतज्ञता हे लोहचुंबक आहे, कृतज्ञता हा गोंद आहे, कृतज्ञता हे पुण्य आहे, कृतज्ञता हे शहाणपण आहे, कृतज्ञता हे औषध पण आहे सगळ्या गोष्टींवर. आणि कृतज्ञता हा सुखाचा, यशाचा, समृद्धीचा राजमार्ग आहे, हे लक्षात ठेवायचं. कृतज्ञतेने माणसं जोडली जातात. म्हणून गोंद आहे. गोंद आहे म्हणजे काय? तुम्ही फक्त एकमेकाची कृतज्ञता व्यक्त करत राहा, तुम्ही चिकटले जाल एकमेकाला, गोंदासारखे चिकटले राहा. तुम्ही ज्याचं ज्याचं स्मरण कला कृतज्ञ, तिथे तुम्ही चिकटले जाल. म्हणून तो गोंद आहे. तुम्ही कृतज्ञ असाल तर चुंबक आहे, तुमच्याकडे माणसं आकर्षित होतील. सगळी माणसं सद्गुरूंकडे आकर्षित का झाली? चुंबक आहे त्यांच्याकडे, म्हणून सगळे आकर्षित झाले. म्हणून काही काही लोकांकडे मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणतात लोक, त्यांच्याकडे आकर्षित. मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणजे मॅग्नेट नाही आहे,
मन चांगलं आहे, निर्मळ आहे, मन चांगलं आहे, सर्वांबद्दल कृतज्ञ आहे म्हणून तो आकर्षित करतो लोकांना. दिसायला चांगलं असेल तर ते आकर्षित वेगळं, दिसायला चांगलं तर आकर्षण थोड्या वेळा पडतं, जवळ आल्यानंतर कळतं तो काय आहे ते. अरे काय दिसतो हिरो, लग्न झाल्यानंतर झिरो समजतं काय आहे ते. दिसणं हे ओके, पण असणं हे सगळ्यात महत्त्वाचं, लक्षात ठेवा, असणं हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून हा विषय किती बोलला तरी मला काय म्हणे कमीच आहे, पण मी थोडक्यात सांगितलं की माणसं जोडणं हे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, लक्षात ठेवा. माणसांशिवाय कुठलेच बिझनेसमध्ये होऊ शकत नाही, नोकरीमध्ये सुद्धा सक्सेसफुल होऊ शकत नाही, आणि कुटुंबामध्ये सुद्धा सक्सेसफुल होऊ शकत. म्हणून माणसं जोडणं कृतज्ञता, सद्गुरूंना जोडणं कृतज्ञता, ईश्वराला जोडणं कृतज्ञता, बिझनेस वाढवणं कृतज्ञता, सगळीकडे कृतज्ञता हेच सूत्र आहे, त्याच्याशिवाय दुसरं सूत्र नाही, लक्षात ठेवा. सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गुण